सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपण शिकणार आहोत सायन्स सेकंडचा सेकंड चॅप्टर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम याचा पार्ट सेकंड. तर बाळांनो, आपण लास्ट लेक्चरला जे सुद्धा लर्न केलं होतं ते सर्व होतं एरोबिक रेस्पिरेशन. म्हणजेच काय? तर ऑक्सिजनच्या मदतीने हवेमधील ऑक्सिजन घेऊन एनर्जी तयार करणे. हे मोस्ट ऑफ दी जे सुद्धा हवेमध्ये राहतात असे बरेचसे प्राणी या पद्धतीचा वापर करतात. पण जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की जे जमिनीच्या आतमध्ये असतात किंवा अशा ठिकाणी असतात की जिथे हवा पूर्णपणे पोचू शकत नाही, जसं की बायोगॅस प्लांट वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी, मग अशा ठिकाणी हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसं काय रेस्पिरेशन करतात, कसे काय विदाउट ऑक्सिजन एनर्जी तयार करतात, तर हे आज आपण पाहणार आहोत. पण यासोबतच आपल्या शरीरातसुद्धा अशा काही ठिकाणे आहेत की ज्या ठिकाणांमध्ये अशा प्रकारे रेस्पिरेशन केलं जातं, म्हणजेच त्याला अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतात, म्हणजेच बिना ऑक्सिजनचं किंवा विदाउट ऑक्सिजन. मग हे जे सुद्धा एरोबिक अनएरोबिक रेस्पिरेशन आहे, ते अनएरोबिक रेस्पिरेशन आपल्या शरीरामध्ये नक्की होतं कुठे? तर ते आपल्या शरीरामध्ये असलेल्या मसल सेल्समध्ये होत असतं. ज्यासुद्धा आपण हेवी वर्कआउट करतो, मग तो आपला बायसेप असो व आपली चेस्ट असो किंवा आपले थाईज असो, ज्यासुद्धा आपण हेवी रनिंग करतो, त्यावेळेस या ठिकाणी आपल्या नाकावाटी जाणारा ऑक्सिजन खूप स्पीडने किंवा जलद गतीने त्या ठिकाणावर ऑन द स्पॉट किंवा लगेचच पोचू शकत नाही. मग त्यावेळेस या ठिकाणी नेमकं होतं काय? तर त्यावेळेस या ठिकाणी अनएरोबिक रेस्पिरेशन होतं, बिना ऑक्सिजनचं रेस्पिरेशन होतं. म्हणून की ते होतं कसं आणि शेवटी काय प्रोडक्ट होतात हे आता आपण पाहूया. तर सर्वात पहिल्यांदा हे आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. ह्या अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपल्याला अनएरोबिक रेस्पिरेशन होत असणाऱ्या तीन प्रकार किंवा तीन प्रकारच्या ऑर्गॅनिझममधलं पाहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहेत मायक्रोब्स, वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स. त्या मायक्रोब्सपैकीच एक ईस्ट आहे, YEAST ईस्ट, की ज्याने सर्वात वेगळ्या प्रकारचं अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. आणि तीन नंबरला आहेत आपले मसल्स किंवा इरिथ्रोसाइट्स. मग या तिन्ही प्रकारांमध्ये नक्की अनएरोबिक रेस्पिरेशन कसं होतं ते आता आपण पाहूया. ज्यासुद्धा हे तिन्ही प्रकार ग्लुकोज कन्झ्युम करतात किंवा ग्लुकोज खातात किंवा ग्लुकोज कन्झ्युम करतात, त्यावेळेस ईस्टचं ग्लुकोज, ईस्टने ग्लुकोज खाल्ल्यानंतर, मायक्रोब्सने ग्लुकोज घेतल्यानंतर किंवा मसल सेल्सने ग्लुकोज घेतल्यानंतर त्या ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ॲसिडमध्ये होतं. आणि या रूपांतर जे पायरुविक ॲसिडमध्ये होतं त्यालाच आपण काय म्हणतो, ग्लायकोलायसिस. हे सर्वांनी लक्षात घ्या, ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ॲसिडमध्ये करणे याला ग्लायकोलायसिस म्हणतात. आणि या प्रोसेसलाच EMP पाथवे असं म्हणून सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलोच आहोत. EMP पाथवे, एमडेन मेयरहॉफ पॅरनास पाथवे, हा फुलफॉर्म सर्वांनी लक्षात ठेवा, हा सर्वात महत्त्वाचा आहे. तर EMP पाथवे म्हणजेच ग्लायकोलायसिस, या प्रोसेसमुळे ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ॲसिडमध्ये होतं. पायरुविक ॲसिडवर फर्मंटेशन प्रोसेस होते. ऑब्व्हियसली मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत म्हणजे ते फर्मंटेशन प्रोसेस ही होणारच. फर्मंटेशन म्हणजेच थोडक्यात आंबवणे, कुजवणे, अशा प्रोसेस होत असतात. हे फर्मंटेशन एकदा का झालं पायरुविक ॲसिडचं, की ईस्ट या सेलमध्ये फर्मंटेशन होऊन अल्कोहोल तयार होतं. बरेचसे मोठमोठे कारखाने असो किंवा बरेचशा थिंग्स असो, यांच्यामध्ये अशाच प्रकारे अल्कोहोल तयार केलं जातं. ओके. आणि मसल सेल्स असले तर मसल सेल्समध्ये सेम अशाच प्रकारे फर्मंटेशन होऊन लॅक्टिक ॲसिड तयार होतं. हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलंच होतं एकदम शॉर्टमध्ये. लॅक्टिक ॲसिड म्हणजेच काय? तर लॅक्टोज म्हणजे दुधामध्ये सापडणारे ॲसिड, सेम तशाच प्रकारचं ॲसिड हे याच्यामध्ये तयार होतं आणि म्हणून त्याला लॅक्टिक ॲसिड असं म्हणतात. हे लॅक्टिक ॲसिड जे पण असतं ते आपल्या मसल्समध्ये साठवलं जातं आणि त्याच्यामुळे आपले मसल्सला क्रॅम्प येणे, मसल दुखणे किंवा पेन नॉर्मल किंवा थोडक्यात थकवा येणे अशा गोष्टी आपल्याला होत असतात. म्हणूनच हा भरपूर रनिंग केल्यानंतर आपल्याला थकवा येतो किंवा आपल्या मसल्सला क्रॅम्प येतो, थोडक्यात पायाला वात येतो किंवा पायाला गोळे येतात, अशा गोष्टी घडतात. आता ह्याच्यानंतर मग फर्मंटेशन होऊन मायक्रोब्समध्ये नक्की नेमकं काय तयार होतं, तर मायक्रोब्समध्ये व्हिनेगार, व्हिटॅमिन्स अशा गोष्टी या प्रोसेसमध्ये तयार होत असतात. तर ओके, आता आपण पुढचा जो पॉईंट पाहत आहोत त्या पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला पाहायचं आहे एनर्जी. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट. आपण लाईफमध्ये खूप डिफरंट डिफरंट टाईपचे फूड्स खात असतो, जसं मी तुम्हाला फर्स्ट पार्टमध्ये एक्सप्लेन केलंच आहे. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, आणि मी तुम्हाला सांगितलंच आहे की कार्बोहायड्रेट्समधून 4 kcal एवढी एनर्जी मिळते, प्रोटीन्समधून सुद्धा 4 kcal एवढी एनर्जी मिळते, लिपिड्समधून सर्वात जास्त 9 kcal एवढी एनर्जी मिळते. मग हे आपल्या बॉडीमध्ये नक्की स्टोअर कुठे होतं, त्यांचा वापर कसा केला जातो, तर ते आता आपण पाहूया. सर्वात पहिल्यांदा आहेत कार्बोहायड्रेट्स.
कार्बोहायड्रेट आर स्टोअर्ड इन अ लिवर. लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट हे लिवरमध्ये साठवून ठेवले जातात आणि ते ग्लायकोजन या स्वरूपामध्ये साठवले जातात. लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेट म्हणजेच ग्लुकोज आणि ते ग्लायकोजन या स्वरूपामध्ये साठवले जातात. ग्लुकोजवरून ग्लायकोजन, लक्षात ठेवायला एकदम सोपं. पण फक्त लिव्हरमध्येच साठवले जातात असं नाही, तर ते आपल्या मसल्समध्ये सुद्धा साठवले जातात. भरपूर जण जे अवाढव्य शेपचे झालेले असतात त्यांच्यामध्ये हे कार्बोहायड्रेट सर्वात जास्त प्रमाणामध्ये साठवलेले असतात. आता पुढे पहा, ॲनिमल ओरिजिन प्रोटीन, नेक्स्ट पॉईंट आहे तो ॲनिमल ओरिजिन प्रोटीन. बरेचसे प्रोटीन हे ॲनिमल ओरिजिन पण असतात. तुम्ही म्हणाल सर ॲनिमल ओरिजिन म्हणजेच काय, तर सपोज जर का आपण एखाद्या ॲनिमल्स, फॉर एक्झाम्पल बफेलो, ओके माझी आवडती बफेलो बकुळा ती घेऊया, तर तिच्यातून आपल्याला प्रोटीन्स कसे मिळणार, तर तिच्या दुधापासून. जे पण दूध आहे ते दुधापासून आपण काय करतो, दुधामध्ये पण डिफरंट टाईपचे प्रोटीन्स असतात. दुधाचं दही लावतो, तूप काढतो, त्यातून सुद्धा वेगवेगळे टाईपचे प्रोटीन्स आपल्याला मिळतात. मग हे जे सुद्धा प्रोटीन्स आहेत त्याला सुद्धा ॲनिमल ओरिजिन प्रोटीन्स म्हणतात. किंवा मग तुम्ही एखादं मीठ खात असाल, मटण खात असाल, ओके किंवा चिकन खात असाल, तर या सगळ्यांमधून सुद्धा जे प्रोटीन्स तुम्हाला मिळतं ते ॲनिमल ओरिजिन प्रोटीन आहे. पण लक्षात ठेवा, ॲनिमल ओरिजिन प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन. ते जरा थोडेसे चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स असतात किंवा ते आपलं शरीर इझिली ॲब्सॉर्ब करून घेतं. ओके, आता पुढचं जे आहे ते आहेत प्रोटीन्स. प्रोटीन्स याच्या लाईफस्टाईलमध्ये ॲक्च्युली रूपांतरण कसं होत असतं पहा. जसंसुद्धा आपण बाहेरून प्रोटीन्स कन्झ्युम करतो त्यावेळेस त्या प्रोटीनचं रूपांतर अमिनो ॲसिड्समध्ये आपल्या शरीरामध्ये होत असतं. डायजेशन झाल्यानंतर त्या प्रोटीनचं रूपांतर अमिनो ॲसिड्समध्ये होत असतं. हे अमिनो ॲसिड्स आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. हे अमिनो ॲसिड, अगदी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्यासाठीसुद्धा अमिनो ॲसिड्स गरजेचे असतात. तुमच्या नाकामध्ये पाणी येतं व तुमच्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रीट होतं डायजेशन करण्यासाठी, ओके किंवा तुमच्या बॉडीमध्ये मूवमेंट जी होत असते त्यासाठी तुमचा मसल कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स असं होत असतो, त्यासाठीसुद्धा अमिनो ॲसिड गरजेचे असतात. म्हणजे ओव्हरऑल आपल्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टींसाठी अमिनो ॲसिड असतात. जर अमिनो ॲसिड नसतं तर आपल्या लाईफमध्ये कुठली गोष्ट होणारच नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. मग हे अमिनो ॲसिड्स प्रोटीन्सपासून तयार होतात. बघा, प्रोटीन्स एवढे इम्पॉर्टंट आहेत आणि हे अमिनो ॲसिड्स हे आपल्या प्रत्येक ऑर्गन्समध्ये, म्हणजे एकदा का डायजेशन झाल्यानंतर, सपोज मला माझ्या आईजमध्ये अमिनो ॲसिडची गरज आहे, तर इथून आपल्या डायजेशनपासून आपल्या आईजपर्यंत ते अमिनो ॲसिड्स ब्लड थ्रो पोचतात. कशातून पोचतात? ब्लड थ्रो. ओके, आता पुढे आहे इन ऑर्गन्स सेल अमिनो ॲसिड्स. आता ब्लड थ्रो होते, एकदा का तिथे पोचले ऑर्गन्सपर्यंत अमिनो ॲसिड पोचले, पण आपल्या ऑर्गन्समध्ये प्रोटीनची गरज असते. मग आपले ऑर्गन्स आणि सेल जे पण असतात ते त्या अमिनो ॲसिडचं रूपांतर, म्हणजे कन्वर्जन, पुन्हा प्रोटीन्समध्ये करतात. म्हणजे इथे एक आपल्याला एक अशी थिंग दिसून येईल की आपण बाहेरून खातोय प्रोटीन, त्या प्रोटीनचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये आणि अमिनो ॲसिडचं रूपांतर पुन्हा एकदा प्रोटीनमध्ये. ओके, सेम ही प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली होत असते. तर अशा प्रकारे मग प्रोटीन्स तयार होतात. आता तुमच्या सर्वांना हा प्रश्न पडला असेल की अमिनो ॲसिड हे आपल्या बॉडीमध्ये नक्की कोणकोणते टाईपचे अमिनो ॲसिड्स आहेत की जे आपल्या बॉडीमध्ये यूजफुल ठरतात. तर पहा, आपण त्यांची नावे पाहूया. आपले जे पण बोन असतो तो बोनला सर्वात जास्त बळकट बनवण्यासाठी, ओके कोणाची गरज असते, कोणत्या अमिनो ॲसिडची? ऑसिन, लक्षात घ्या, ऑसिन आणि कॅल्शियम. सेकंड आहे पेनक्रियाज. पेनक्रियाज की जो आपल्या स्टमकच्या बरोबर खाली असतो, त्या पेनक्रियाजच आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचशा थिंग्स इम्पॉर्टंट करतो. त्याला मराठीमध्ये स्वादुपिंड असं म्हणतात. ओके, तर हा स्वादुपिंड किंवा पेनक्रियाज त्याला इन्सुलिन नावाचं, तो इन्सुलिन नावाचं अमिनो ॲसिड्स प्रोड्यूस करत असतो. इन्सुलिन की जे काय करतं, आपल्या बॉडीमध्ये डायजेशन घडवून शुगरची लेवल परफेक्ट ठेवतो, नॉर्मल ठेवतं. जर समजा शुगर वाढले असेल तर त्या वाढलेल्या शुगरला बरोबर मीडियम किंवा नॉर्मल लेवल घेऊन याचं काम इन्सुलिन करतो. समजा शुगर तुमची कमी झाली असेल तर त्या कमी झालेल्या शुगरला सुद्धा पुन्हा लेवल आणायचं काम कोण करतो? इन्सुलिन करतो. याच्यानंतर आहे स्किन. स्किनमध्ये मेलॅनिन, MELANIN. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये ह्या सगळ्या स्पेलिंग पुन्हा एकदा चेक करा, जर का सपोज तुम्हाला कर्सिव्ह समजत नसेल तर. स्किनमध्ये मेलॅनिन हे काय आहे? तर मेलॅनिन नावाचं जे असं हार्मोन आहे की जे
आपल्या स्किनमध्ये असतं. जेवढं जास्त मेलॅनिन तेवढी चांगली स्किन असते. आणि हे कसं काय ओळखायचं की मेलॅनिन आपल्या स्किनमध्ये जास्त आहे? तर लक्षात ठेवा, मेलॅनिन सगळ्यात जास्त स्किनमध्ये असतं. असे स्किन ह्या डार्क रंगाच्या असतात किंवा सावळ्या रंगाच्या असतात किंवा काळ्या रंगाच्या असतात. म्हणजे सगळ्यात जास्त जर का कुठलाही व्यक्ती काळ्या रंगाचा असेल, सावळ्या रंगाचा असेल, तर असं समजा त्याची स्किन ही सर्वात चांगली आहे किंवा हेल्दी आहे. त्या स्किनला बरेचसे डिसीजेस होत नाहीत कारण त्यांच्या स्किनमध्ये एक खूप छान हार्मोन असतं, त्याचं नाव आहे मेलॅनिन. ओके, आता पुढे आहे ब्लड. ब्लडमध्ये हिमोग्लोबिन नाव हिमोग्लोबिन सगळ्यांनी माहीतच असेल, HB किंवा हिमोग्लोबिन नावाचं जे पण एक अमिनो ॲसिड आहे ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. ते आपल्या ब्लडमध्ये ऑक्सिजन वाहून घेऊन जायचं काम करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुमचा ऑक्सिजन नाकावाटे कुठे जातो, लंग्सपर्यंत जातो आहे, बरोबर ना? मग लंग्समधून होल बॉडीमध्ये आलं, तुमच्या लेग्सपर्यंत ते तुमच्या हेअर्सपर्यंत ऑक्सिजन घेऊन जायचं काम ब्लड करतं. त्या ब्लडमध्ये असलेला हिमोग्लोबिन करतो. जर का हिमोग्लोबिन तुमच्या बॉडीमध्ये नसता, तर मग तुमच्या बॉडीमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल पायाच्या टोजपर्यंत, टाचेपर्यंत, तुमच्या ऑक्सिजनला लंग्सपासून टाचेपर्यंत जायला 3 वर्ष लागले असते, 3 इयर्स. मग विचार करा हिमोग्लोबिन किती इम्पॉर्टंट आहे. सर्वात शेवटी आहेत हेअर्स. आपल्या हेअर्समध्ये कॅरॅटिन नावाचं हार्मोन असतं, सॉरी कॅरॅटिन नावाचं अमिनो ॲसिड गरजेचं असतं. जेवढं जास्त कॅरॅटिन तेवढे हेअर्स डार्क किंवा काळ्या रंगाचे असतात. ओके, तर चला बघा आता आपण ह्याच्या पुढचा पॉईंट पाहूया. ओके, तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक इम्पॉर्टन्स म्हणून पॉईंट दिलेला आहे, ते खूप खरंच इम्पॉर्टंट आहे, एक तुमच्या नॉलेजसाठी सुद्धा आणि तुमच्या एक्झामसाठी सुद्धा. तर पाहूया आपण इम्पॉर्टन्स इज व्हॉट. ओके, एक्सेस अमिनो ॲसिड इज अ ब्रोकन इन अ अमोनिया अँड दिस इज इलिमिनेटेड आउट ऑफ अ बॉडी. तुम्ही सर्वांना माहीत असेल की युरिन चा एक स्मेल असतो की जो स्मेल खूप तीव्र असतो, की ज्याने नाकामध्ये झिंझिणं येतात किंवा खूप डोळ्यामध्ये सुद्धा झिंझिणं येतात, तर सेम असंच झिंझिण्या कांदा कापल्यानंतर सुद्धा आपल्याला येतात. असं का होतं? कारण कांद्यामधून सुद्धा अमोनियाच बाहेर पडत असतो. हां, पण त्याचा स्मेल एवढा तीव्र नसतो जेवढा तीव्र युरिनचा असतो. युरिनमध्ये फक्त अमोनिया नसतो, त्यासोबत अजून बरेचसे हार्मफुल किंवा टॉक्झिक सबस्टन्सेससुद्धा असतात. सो दॅट्स वाय. म्हणजेच काय, तर त्यांनी काय सांगितलं, जर का तुमच्या शरीरामध्ये एक्सेस अमिनो ॲसिड झाले, अमिनो ॲसिडचे प्रमाण वाढलं, तर तुमची बॉडी काय करते, ते अमिनो ॲसिड तुमच्या बॉडीमधून इलिमिनेटेड आउट करते. फॉर एक्झाम्पल, तुमच्या बॉडीमध्ये अमिनो ॲसिड्स किंवा प्रोटीन्स हे का गरजेचे असतात, तुमच्या बॉडीमध्ये मसल्स तयार करायला किंवा डिफरंट डिफरंट थिंग्स करायला. पण सपोज तुम्ही हे सगळं खात आहात, पण तुम्ही तुमच्या जागेवरून उठत नाही किंवा सर्वात जास्त मुवमेंट करत नाही, सर्वात जास्त कोणतंही वर्कआउट करत नाही, कोणतंही काम करत नाही, तर अशा वेळेस नेमकं काय होत असतं? मग ही जे पण प्रोटीन आहे ते तुमची बॉडी, जेवढं पण तुम्ही प्रोटीन खाता, मग ते किती का छान खायना, बदाम खा, काजू खा, ह्या सगळ्यातलं प्रोटीन तुमच्या शरीरातून लगेचच बाहेर टाकलं जातं तुमच्या युरिन म्हणजे लघवी वाटते. ओके, तर ते बाहेर टाकत असताना त्याचं रूपांतर अमोनियामध्ये होत असतं. आता पुढे त्यांनी काय सांगितलं आहे, एक्सेस प्रोटीन्स. आता सपोज जर का सपोज तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीन्स जास्त प्रमाणामध्ये आहेत, ओके, आणि प्रोटीन आहेत पण तुम्ही ग्लुकोज काहीच घेतलं नाही आहेत किंवा कार्बोहायड्रेट तुमच्या बॉडीमध्ये खूप कमी प्रमाणात आहेत, मग त्यावेळेस तुमच्या शरीराला सपोज जर का एनर्जीची गरज असेल, तर एक्सेस प्रोटीन त्याचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये केलं जातं. हां, एक्सेस प्रोटीन इफ नेसेसरी, जर का तुम्हाला भूक लागलेली आहे किंवा भूकमार उपासमार तुमची सुरू झालेली आहे, तर हे एक्सेस प्रोटीन याचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये केलं जातं. आणि या ग्लुकोजमध्ये प्रोटीनचं कन्वर्जन करण्याच्या प्रोसेसलाच म्हणतो आपण ग्लुकॅनिओजेनेसिस. लक्षात ठेवा, GLUCANIOGENESIS. टेक्स्टबुकमध्ये स्पेलिंग चेक करा आणि हे पाठ करा, कारण हे तुम्हाला एक्झाममध्ये बरेचदा विचारलं जातं आणि तुमच्या नॉलेजसाठी सुद्धा हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, ग्लुकॅनिओजेनेसिस. आता पुढचा पॉईंट आहे, प्लांट प्रोड्यूस नेसेसरी अमिनो ॲसिड फ्रॉम मिनरल डिनोवो. आता आपण बरेचदा प्लांटचे प्रोडक्ट खातो, मीट खातो, मांस मटन मच्छी खातो किंवा डिफरंट डिफरंट थिंग्स आपण ईट करत असतो. आपण मुवमेंट करून वेगवेगळ्या गोष्टी खाऊ शकतो, पण प्लांट्स दुसरीकडे जाऊन वेगवेगळ्या गोष्टी खाऊ शकतात का? नाही, ते फक्त एका जागेवर स्थिर असतात. आणि कुठल्या गोष्टी तरी त्यांच्यापर्यंत चालत जाऊ शकतात का? नाही. की बाबा सपोज एक कोंबडी गेली आणि म्हणली हे झाडा खा मला, असं होऊ शकतं? कधी कधीच होऊ शकत नाही. सो प्लांट्स काय करतात, जे पण सॉइल्समधून किंवा वॉटरमधून जेवढे पण मिनरल्स भेटतात, तेवढे सगळे मिनरल्स हे प्लांट्स खात असतात. ओके, आणि त्या मिनरलपासूनच ते अमिनो ॲसिड प्रोड्यूस करतात. आणि त्या मिनरलचं नाव आहे डिनोवो. कोणतं काय नाव आहे? डिनोवो. लक्षात ठेवा प्लीज, DENOVO हे सर्वात इम्पॉर्टंट मिनरल आहे की ज्याच्यापासून प्लांट काय करतात, तर स्वतःचं अमिनो ॲसिड प्रोड्यूस करतात. आता पुढचं काय पहा, मोस्ट अबुंडंट प्रोटीन इन अ नेचर इज अ रुबिस्को. आपल्या संपूर्ण पृथ्वीवर
जर का सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कोणतं प्रोटीन सापडत असेल, ओके, तर ते आहे रुबिस्को. काय आहे ते? रुबिस्को, RUBISCO, रुबिस्को, फाउंड इन अ प्लांट दॅट इज अ क्लोरोप्लास्ट. आता हे मग सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कुठे सापडतं? ते प्लांटमध्ये सापडतं, आणि प्लांटमध्ये असणाऱ्या ग्रीन क्लोरोप्लास्ट किंवा क्लोरोफिल सेल, त्याला मराठीमध्ये आपण हरित लौके असं सुद्धा म्हणतो, किंवा हरित द्रव्य. म्हणून पहा, एवढे प्लांट्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे. प्लांट्स हे आपल्या लाईफमध्ये खूप खूप मोठा रोल करतात. सो प्लीज, आता पावसाळा येणार आहे, तुम्ही सगळ्यांनी प्लीज खूप झाडे लावा, आणि तुमच्या सर्वांचंच, अगदी तुमच्या घरातल्यांचं, प्रत्येकाचं लाईफ अजून चांगलं बनवा, निरोगी बनवा. आता पुढचा पॉईंट आहे लिपिड्स. आता आपण लिपिड्सबद्दल शिकणार आहोत. लिपिड्स म्हणजेच काय? लिपिड्स इज द सबस्टन्स फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. असा स्पेसिफिक केमिकल बॉन्ड की जो फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल तयार करतो, सॉरी, फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल या दोघांच्या बॉन्डपासून तयार होतो, त्याला आपण म्हणतो लिपिड्स. प्लीज लक्ष द्या, लिपिड्स हे फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल एकत्र येऊन तयार होतात. आता आपण लिपिड्सचे ॲक्च्युली इम्पॉर्टन्स पाहूया. ओके, सो आता आपण लिपिड्स म्हणजे काय हे बघितलं. लिपिड्स म्हणजेच काय? तर फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल्स यांच्यातला एक केमिकल बॉन्ड, की ज्या बॉन्डपासून एक सबस्टन्स तयार होतो, त्याला आपण म्हणतो लिपिड्स. तर हे लिपिड्सचे इम्पॉर्टन्स किंवा लिपिड्सचं ॲक्च्युली काय वर्किंग आहे, इकॉनॉमी इम्पॉर्टन्स, ते आता आपण पाहूया. आफ्टर डायजेशन लिपिड, ज्यासुद्धा आपण लिपिड्स डायजेस्ट करतो, म्हणजे पचवतो, त्यावेळेस काय तयार होतं? फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल. लक्षात घ्या, फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल दोन्ही एकत्र आले, लिपिड तयार झालं. लिपिड डायजेस्ट झाला, पुन्हा फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल तयार झाले. आफ्टर डायजेशन लिपिड्स आर कन्वर्टेड इन टू फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. दीज फॅटी ॲसिड्स आर डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर इन द बॉडी. हे फॅटी ॲसिड्स आपल्या सगळ्या बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. जर का हे फॅटी ॲसिड्स वाढले, तरच आपल्या बॉडीमध्ये फॅट वाढते, आणि तो माणूस मग फॅटी तयार होतो. ओके, झिरो फिगर. आता पुढे, सो द फॅटी ॲसिड्स, हे जे पण फॅटी ॲसिड्स असतात, ते फॅटी ॲसिड्स चं एक्झाम्पल पाहू, यांचं वर्किंग काय पहा. फॅटी ॲसिडचं कन्वर्जन सपोज जर का फॉस्फोलिपिड्समध्ये झालं, तर त्याच्यापासून आपली प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार होते. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजेच काय? तर आपल्या बॉडीमधल्या सेल्सचं कोटिंग किंवा कवरिंग, त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, जसं प्लांटमध्ये सेल वॉल असते, तसं आपल्या शरीरामध्ये सेल वॉल नसते, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन असते. आता दुसरं, ह्याच फॅटी ॲसिड्सपासून आपल्या शरीरामध्ये असणारे खूप इम्पॉर्टंट एन्झाईम्स, हार्मोन्स तयार होतात. जसं की प्रोजेस्टेरॉन, लेडीजमध्ये, फिमेलमध्ये प्रेग्नन्सी येण्यासाठी किंवा प्रेग्नन्सीच्या काळामध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन प्रोड्यूस होत असतं. त्यानंतर मग इस्ट्रोजन, जे पण गर्ल्स आहे, त्या गर्ल्सला टोटली, गर्ल्सचं जे पण सौंदर्य आहे ते बनवण्यासाठी इस्ट्रोजन हे हार्मोन इम्पॉर्टन्स असतं. आणि टेस्टोस्टेरॉन, बॉईजला दाढी येणे किंवा बॉईजचं जे पण टोटली बॉईजला हँडसम बनवण्यासाठी टेस्टोस्टेरॉन कारणीभूत ठरतं, त्याचे मसल्स, बॉडी. त्यानंतर मग आहे अल्डोस्टेरॉन. असे सगळ्या प्रकारचे हार्मोन्स हे फॅटी ॲसिड्सपासूनच तयार होतात, हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे एक्सेस लिपिड्स स्टोअर इन अ ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. जेवढेसुद्धा लिपिड्स आपल्या बॉडीमध्ये असतात, ते कुठे स्टोअर होतात? ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये स्टोअर होतात. लक्षात घ्या, एक्सेस लिपिड्स आर स्टोअर्ड इन अ ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू ऑल ओव्हर आपल्या बॉडीमध्ये पसरलेला असतो. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर आपण नेक्स्ट लर्न करणार आहोत विटामिन्स. त्या विटामिन्समध्ये सगळ्यात मेन विटामिन्स कुठले आहेत? ADEKBC. ADEKBC. ओके, आता ABCDEK असं जरी लक्षात ठेवलं तरी सुरू चालेल. ABCDEK एवढं लक्षात ठेवलं तरी सुरू चालेल. पण त्याच्यात ADEK हे जे पण आहेत, हे आहेत फॅट सॉल्युबल. कोण आहेत हे? फॅट सॉल्युबल. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि BCG पण आहेत, ते आहेत वॉटर सॉल्युबल. कोण आहेत हे? वॉटर सॉल्युबल, म्हणजे BC हे पाण्यामध्ये विरघळतात, आणि ADEK हे फॅटमध्ये विरघळतात. लक्षात घ्या. ओके, सॉल्युबल म्हणजे विरघळणे. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं? फॅटमध्ये विरघळणारे. ADEK, अरे देवा इकडे कोठे, अरे देवा इकडे कोठे, ADEK हे कशामध्ये विरघळतात? फॅट सॉल्युबल आहेत. ओके, आणि BC चा फुल फॉर्म सगळ्यांना माहीतच आहे,
बकुळीचा चारा, बी सी, बकुळी म्हणजे म्हैस, तिचा चारा. आता म्हैस काय पिते? पाणी पिते. सो बी सी हे कशामध्ये सॉल्युबल आहे? वॉटरमध्ये सॉल्युबल आहे. आता पुढचा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. वॉटर, वॉटर हा सर्वात इम्पॉर्टंट विटॅमिन किंवा इम्पॉर्टंट मिनरल आहे की हां इम्पॉर्टंट न्यूट्रियंट आहे असं आपण म्हणूया, की जे वॉटर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये 65-70% असतं. बघा 65-70%, ओके, आपल्या सेलमध्ये 70% वॉटर असतं, आपल्या ब्लडमध्ये 90% वॉटर असतं. एवढं वॉटर हे आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट आहे, हेन्स सर्वात जास्त पाणी प्या आणि तंदुरुस्त राहा. आता पुढे आहेत काही विटॅमिन्स B2 आणि B5, की जे आपल्या बॉडीमध्ये खूप नेसेसरी असतात. सर्वात जास्त विटॅमिन B2 पासून रायबोफ्लेविन तयार होतं, रायबोफ्लेविनपासूनच FADH2 तयार होतं. मी तुम्हाला काल FADH2 NADH2 शिकवलेलं आहे ATPच्या सिंथेसिसमध्ये, म्हणजेच एनर्जी तयार करण्यासाठी. ओके, आणि विटॅमिन B5 याच्यापासून निकोटिनामाइड तयार होतं, की जे निकोटिनामाइड पासून NADH2 तयार होतं. NADH2 हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये ATP एनर्जी तयार करण्यासाठी खूप महत्त्वाचं न्यूट्रिएंट आहे. सो लक्षात घ्या, FADH2 रायबोफ्लेविन, NADH2 निकोटिनामाइड. रायबोफ्लेविन म्हणजेच FADH2 म्हणजेच विटॅमिन B2 आणि NADH2 म्हणजेच निकोटिनामाइड म्हणजेच विटॅमिन B5. ओके, आता पुढे पहा, हे झाल्यानंतर मग इसेन्शियल न्यूट्रिएंट फायबर्स. आपल्या शरीरामध्ये फायबर्स हे तेवढेच महत्त्वाचे असतात जेवढे बाकी सगळेजण न्यूट्रियंट्स. तुम्ही म्हणा सर फायबर्स म्हणजेच काय? तर जे फायबर्स आपल्याला व्हेजिटेबल्स, पालेभाज्या, हां त्यानंतर मग फ्रूट, फळे जसं संत्रा, मोसंबी वगैरे काय काय असतील ते सगळे फ्रूट्स, सगळ्या टाईपचे फ्रूट्स ऑल ओवर, आणि सिरियल्स म्हणजे जसं की ज्वारी, बाजरी, गहू, हे ॲक्च्युली जास्त म्हणता येणार नाही कारण गहूची चपाती हे जास्त फायबर्स देत नाही, पण भाकरी हे सगळ्यात चांगली फायबर्स देते, लक्षात घ्या. ज्वारीची भाकरी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीमध्ये. हे फायबर्स आपल्या शरीरामध्ये पचत नाहीत, परत तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त फायबर्स अजून तुम्हाला कुठून मिळतात? गाजर, मुळा यांच्यामधून सुद्धा सर्वात जास्त प्रमाणामध्ये फायबर्स, फायबर्स म्हणजेच काय? धागेयुक्त किंवा तंतुयुक्त पदार्थ हे मिळतात, आणि यांच्या हे आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट होत नाहीत. वी कॅन नॉट डायजेस्ट दॅट फायबर, आपण ते फायबर पचवू शकत नाही. बट दॅट फायबर हेल्प्स फॉर डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस. बाकीचं तुम्ही काही खाल त्यांना डायजेस्ट करण्यासाठी ते फायबर्स मदत करतात. बघा, परत हेल्प्स इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. आपल्या शरीरात खाल्लेलं बरेचदा पोट खराब होणे, गॅस होणे, हे जर का तुम्ही फायबर सर्वात जास्त प्रमाणामध्ये खाल्ले जसं की गाजर, मुळा, तर ह्यांच्यामुळे असे गॅस होणे वा अपचन होणे गोष्टी होत नाही, कारण हे इजेशन करायला सुद्धा मदत करतं. इजेशनचा अर्थ काय? इंजेशन अन्न खाणे, आणि इजेशन EGESTION इजेशन म्हणजे अन्न ते आपल्या शरीराच्या बाहेर टाकणे, यासाठी सुद्धा हे फायबर्स आपल्याला मदत करतात. तर चला बाळांनो, आता आपण पुढचा पॉईंट पाहू. ओके, सो आता आपण पुढचा पॉईंट लर्न करतो, त्याचं नाव आहे सेल डिव्हिजन. तर मला तुम्हाला सांगायचं आहे, सेल डिव्हिजन हे आपल्या बॉडीमध्ये नक्की होत कुठे असतं? आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे सेल डिव्हिजन होत असतं, म्हणून तर आपली बॉडी ग्रो होत असते. ओके, ज्याचं तुम्ही एखादा सपोज छोटासा ॲक्सिडेंट होतो किंवा तुमचं बोट कापतं किंवा एखादी तुम्हाला जखम होते, तर ती जखम भरून जिथे येते ती सुद्धा सेल डिव्हिजनमुळेच येते. सेल एक असते, ती डिवाईड होऊन दोन सेल, दोनापासून चार, चारापासून आठ, आठापासून सोळा, अशा सेल डिवाईड होत जातात आणि त्याने ती जखम पूर्णपणे भरते, याला सेल डिव्हिजन असं म्हणतात. मग ही सेल डिव्हिजन नेमकी आपल्या बॉडीमध्ये होत कशी असते? तर पहा, सेल डिव्हिजन ही आपल्या बॉडीमध्ये होण्याचे दोन प्रकार आहे, मायटॉसिस, मियोसिस. लक्षात घ्या, ज्या सेलमध्ये एकापासून दोन सेल तयार होतात त्याला मायटॉसिस असं म्हणतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का आपण मला मायटॉसिस सांगायचं, ओके, तर मी कसं सांगेन? मायटॉसिस बरोबर वन सिंगल सेल डिवाइड्स इन टू टू सेल, त्याला आपण काय म्हणणार? मायटॉसिस म्हणणार. आणि जर का तेच मियोसिसमध्ये असेल तर मियोसिसमध्ये काय होत असतं? एक सिंगल सेल जी पण असते ती डिवाइड होते सुरुवातीला दोन सेलमध्ये, आणि त्या दोन सेल नंतर डिवाइड होतात पुन्हा अजून दोन सेलमध्ये. म्हणजे टोटली किती सेल तयार झाल्या? चार सेल.
ओके म्हणजेच मायटॉसिसमध्ये टोटल एकूण किती सेल्स मिळतात आपल्याला, मायटॉसिसमध्ये 2 सेल्स आणि मियोसिसमध्ये 4 सेल. ओके आता हे कसं लक्षात ठेवायचं, मायटॉसिस मायटॉसिसमध्ये इथे काय आहे टी, टी मीन्स टॉसिस टू. ओके मायटॉसिस टू, मियोसिसमध्ये कुठे पण तुम्हाला टी दिसतोय का, मीन्स टू आहे का, नाही तर मग किती, 4. ओके सिंपल आहे लक्षात ठेवायला. आता तुम्ही म्हणाल सर ह्या दोन प्रोसेस का होत असतात, एकापासून 2 सेल एकापासून 4 सेल, तर लक्षात घ्या मायटॉसिस हे फक्त सोमॅटिक सेल्समध्ये होत असतं. सोमॅटिक सेल्स म्हणजे अगदी आपल्या केसाच्या टोकापासून ते पायाच्या नखापर्यंत असलेल्या सगळ्या सेल्स, या सेल्सला सोमॅटिक सेल्स असं आपण म्हणतो. ओके आणि मियोसिस हे जर्म सेल किंवा सेक्स सेल्समध्ये होत असतात. जर्म सेल्स आणि सेक्स सेल्सचा अर्थ काय, जर्म सेल्स आणि सेक्स सेल म्हणजे एकाच प्रकारच्या सेलला जर्म सेल सेक्स सेल म्हणतात, फक्त त्यांची नावं वेगळी आहेत. आपल्या ह्युमन्समध्ये मेल म्हणजेच काय, तर